नांदेड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याच्या शेतातील रब्बी हंगामातील पिकं आता धोक्यात आली आहेत. पारडीमधील शेतकऱ्यांना अक्षरशः हरभरा पिकांवर नांगर फिरवलाय. या शेतकऱ्याचं 4 ते 5 लाख रुपयांचं होणारं उत्पन्न मातीत गेलंय. दाट धुक्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यात आलाय. अवकाळी पावसानंतर आता सर्वत्र दाट धुकं पसरतंय, त्यामुळे हरभरा तूर गहू या पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसतोय. हरभरा पिकांवर मर रोगाची लागण लागली. त्यातच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उशिरा पेरलेल्या हरभरा पिकाच्या उगवण शक्तीवर परिणाम झालाय. त्यामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बीचा हंगाम हातातून जाण्याची भीती निर्माण झालीय. अनेक शेतकऱ्यांनी तर हरभऱ्याचं पीक मोडून काढण्यासाठी सुरुवात केलीये. अर्धापूर तालुक्यातील पारडी येथील शेतकरी संभाजीराव साबळे यांनी हरभरा पीक अक्षरशः ट्रॅक्टरने नांगरून काढलाय. ढगाळ वातावरणामुळे आणि धुक्यामुळं याची पूर्ण फुलंगळ होऊन गेली. घाटे पण पंक्चर झाले, खूप आळी झाली होती याला. आणि फुलं बघा की तुम्ही, काहीच राहिलं नाही. दोन दोन तीन तीन फुलं होती याला. आता हे काय, याचं काहीच होत नाही म्हणून आता आम्ही याला शेवटी काढून टाकायलो. घेऊ काहीतरी दुसरं पीक. मागच्या खरीपमध्ये अशीच परिस्थिती का? खरीपमध्ये काढणीच्या टायमाला पावसामुळं पूर्ण सोयाबीन भिजून गेली. ढगामध्ये पण पाणी गेलं, त्यावेळेस पण खूप नुकसान झालं. कोंब आले होते सोयाबीनला, डॅमेज झालं पूर्ण. आणि भाऊ, या ढगाळ वातावरणाचा पावसाचा परिणामामुळं हरभऱ्याचं पीक खराब? ढगाळ वातावरण पावसामुळं झालं, धुक्यामुळं पूर्ण फुलगळ होऊन गेली. बघा, आता काढण्याचा खर्च वेगळाच लागत असेल तुम्ही? आता काढायला आम्हाला 6,000 रुपये लागायलेत. मध्ये निंदनाचा 6-7 हजार रुपयाचा खर्च आला होता, फवारणीचा 10,000 आणि 15,000 रुपयाचं बी होतं. 30,000 रुपये खर्च आला. आणि आता जे उत्पादन होतं अपेक्षित ते पण काहीच नाही. आता हाती काहीच लागणार, ते 3-4 लाख रुपयाचं नुकसान. यंदा खरीप हंगाम पावसानं हिरावून घेतला, त्यापाठोपाठ अवकाळी पावसानं रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसलाय. आता मोठ्या प्रमाणात धुकं पसरलंय. सर्व पिकं वाया गेल्यामुळं 4 ते 5 एकर हरभरा पीक नांगरून टाकावं लागलंय. मोठं उत्पन्न अपेक्षित होतं, पण 4 ते 5 लाखांचं नुकसान झालंय, अशी माहिती शेतकरी संभाजीराव साबळे यांनी दिली आहे. जे आम्ही तर उत्पन्न घ्यायसाठीच पेर केली होती, पण ते त्या वातावरणामुळं ते असं झालं की त्याचं ते एवढी वाढ झाली या पावसानं पाण्यानं. ते होतं ते बी पीक त्याचं घाटे पंक्चर होऊन गेले आणि होती ती फुलगळ होऊन गेली. आता ते जवळजवळ 2-2 फूट त्याची उंची वाढलेली आहे, पण त्याला एक फुलसुद्धा राहिलं नाही. त्याच्यामुळं आम्ही आता काढून टाकावलं त्याला. पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम वाटतो हा, याच्यात म्हणजे ढगाळ वातावरण आणि पाऊस, थंडीचं नाहीच. त्याच्यामुळं आता शेवटी आता काय करावं काय नाही म्हणून आता काढून टाकलं. आता बघूत काहीतरी नंतर दुसरं पीक घ्यायचं. किती लाख नुकसान किती झालं असेल? 4 ते 5 लाख रुपयात नुकसान झालं. दरवर्षी आम्हाला 14-15 क्विंटल आवरेज येते, त्या हिशोबानं आम्ही दरवर्षी 4 वर्ष झालं डॉलर घ्यायलो. त्याच हिशोबानं यावर्षी बी पेरलं होतं, पण ते आता निसर्गामुळं सगळंच गेलं आमचं.